मित्रांनो, आताच MPSC आयोगाचं नोटिफिकेशन आलं आहे व त्या संदर्भात आपली राज्यसेवेची परीक्षा कधी होणार आहे हे आपण बघणार आहे. मित्रांनो, जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कृषीची जागा ॲड करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं, त्या पार्श्वभूमीवर प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आलं आहे. यामध्ये सांगण्यात आलं आहे की महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा 2024 29 डिसेंबर 2023 रोजी विविध सहवर्गाच्या 1274 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. तसेच महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरता आरक्षण अधिनियम 2024 अनुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षित पदसंख्या नमूद करून 524 पदांचे शुद्धीपत्रक 8 मे 2024 प्रसिद्ध करण्यात आले. सदर जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध विकास, मत्स्य विभागाचे 16 ऑगस्ट 2024 रोजी पत्रासोबत नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा 2024 शासनाकडून विनंती करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर आयोगाने एक निर्णय घेतला आहे, ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे की कृषी सेवेतील पदांचा तपशील शैक्षणिक अर्थेनुसार अर्ज स्वीकृती संदर्भात शुद्धीपत्रक लवकर येणार आहे. म्हणजे परत ॲड तुम्हाला परत फॉर्म भरता येणार आहे. कृषी सेवेसंदर्भात शुद्धीपत्रक प्रसिद्ध केल्यानंतर उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी 21 दिवसाचा कालावधी देण्यात येईल. व आपल्याला असं लक्षात येईल की परत नवीन पेपर छपाई वगैरे होणार आहे. मग ऑक्टोबर 2024 इतर संस्थेचे पण आयोग पेपर आहेत आणि विधानसभा निवडणूक आहे, आचारसंहिता आहे. म्हणून महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा 2024 सुधारित तारीख आता असणार आहे दिनांक 1 डिसेंबर 2024. म्हणजे आता 1 डिसेंबर 2024 राज्यसेवेची परीक्षा होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ह्या परीक्षेसाठी महत्त्वाचे विज्ञानासाठी आपण एक लवकरच रिव्हिजन बॅच घेणार आहे. तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा, पुढील नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होईल. धन्यवाद.